जबरदस्ती आहे, सरळ सरळ फसवणूक आहे, आमचं त्यांचं बोलणं झालं होतं तरी हे काय झालं जी? समदीजींनी असं काय लिहिलंय? गुड्डो की माँ त्यांच्या सोबत भंगी सरदार ही येत आहे आणि गुलाब सिंग आपल्या सोबत 500 सिपाही घेऊन येत आहेत. इकडे भारतीची मिलनी होईल, तिकडे आमची फौज गुजरावाला किल्ल्याकडे कूच करत असेल, इकडे फेरे होतील, तिकडे आमची फौज किल्ल्याच्या आतमध्ये असेल. जो पर्यंत बारात विदा होणार नाही आपला कुठलाही सिपाही झोपणार नाही. असच होईल. समोसा खाली ठेव मोहर सिंग. का बढिया तर दिसताय. रणजीत खूप चलाक आहे. काय माहित समोशात काही मिसळलं असेल तर मागाहून कळायचं की आपण सगळे झोपलो होतो आणि 2 दिवसानंतर फेरे झाल्यावरच उठलो. बारात तर परत नाही जाणार गुलाब सिंगजी. हे रणजीतच्या बहिणीचं लग्न आहे. मग तर तुला दहेज मध्ये जमजम द्यावी लागेल. तुम्हा तिघांना एक एकट्याने माझ्याशी तलवारबाजी करावी लागेल आणि तुम्हा तिघांपैकी कुणीही जिंकलं तरी ही जमजम तोफ तुमची. फुफ्फडजी, शर्त तर एक एकट्याची होती. खैर काही हरकत नाही, या सगळे नाही. हे खुश किस्मत आहेत की हे सुकर चकिया रियासतीच्या जमिनीवर उभे आहेत. ज्याला ज्याला आपलं शिर आपल्या धडावरच हवंय त्याने सन्मानाने इथून निघून जावं. चल पुत्तर, जाऊया. नाही पिताजी, जर तुम्हाला व्यापार प्यारा असेल तर तुम्ही यांच्यासोबत निघून जा आणि जर तुम्हाला बेटा प्यारा असेल तर व्यापार विसरून जा. जो हक्कासाठी, न्यायासाठी, सत्यासाठी आपलं घर, आपला व्यापार त्यागू शकतो त्याची जागा रणजीतच्या हृदयात आहे. आता तर आपल्यांच्याही नजरेला नजर द्यावीशी वाटत नाही. विषाचा घोट घेणं सोपं असतं परंतु अपमानाचा घोट घेणं खूप मुश्किल असतं. संसार चंजी,
साहेब सिंग जी, आपला घाव ही एक सारखाच आहे आणि त्याला नष्टर लावणारा ही एकच आहे। राजा साहेब, रणजीतला बच्चा समजून चूक केली आम्ही, तो लांडग्याचा बच्चा आहे। पण जर आपण सगळे आपापसात एक झालो तर हा अभिमन्यूचा वध खूपच सहजपणे होईल। इतका आसान नाही आहे संसार चंजी। त्याने अफगाणिस्तानच्या बहादूर सुपेसला शहांची खानला मारलं होत, सगळ्या पंजाब मध्ये त्याचा जय जयकार चालू आहे। खतरा फक्त रणजित सिंग कडूनच नाहीये, इंग्रजांमध्येही एक रणजित सिंग पैदा झालाय जो पुऱ्या पंजाबवर हुकूमत करायची स्वप्न बघतोय। हे तुम्ही कोणत्या इंग्रजाविषयी बोलताय सिंग साहबजी? जॉर्ज थॉमस विषयी बोलतोय मी, जो हसत हसत हसणच घेऊन गेला। बहादूर जाटही त्याच्या समोर टिकू नाही शकले, आता आपली बारी आहे। एकीकडे जॉर्ज थॉमस आहे, दुसरीकडे मराठे आहेत, मुघल आहेत आणि तिसरीकडे रणजीत सिंग। पण माझी अशी इच्छा नाहीये की या सुकर चकियांची हद्द अमृतसर पासून सुरू होऊन कांगडा पर्यंत पोहोचावी, म्हणून आपल्याला सर्वात आधी त्या रणजीत सिंगची भरारी थांबवायलाच हवी आणि त्याचे पंख छाटायला आपल्याला पुण्या बाहेरच्या ताकदीला निमंत्रण द्यायला हवं। तुमचा इशारा शहाजामाच्या दिशेने आहे जी। हे बघा सिंगजाबजी, एक तर तो आधीपासूनच सहाची खानच्या मृत्यूने धगधगत असेल। जर याच वेळी आपण त्याला भेटून रणजीत सिंगचा बदला घेण्याविषयी बोललो तर मला वाटतंय तो लगेच तयार होईल। मी तो दरवाजाही ठोठावून पाहिलाय। मी आपल्या एलचीच्या हातून दावतनामा पाठवला होता, परंतु त्यांनी त्याचं काहीच उत्तर नाही दिलं। मी तर नाही जाणार त्याच्याकडे। गुलाब सिंग जी, बादशहांचे दावतनामे प्याद्यांच्या हातून पाठवले जात नसतात। नवाब साहब खरं बोलताय तुम्ही, आज मला माझी चूक कळते, नाही तर रणजीत कधीच संपला असता। तर मग चुका सुधारूया गुलाब सिंग जी। मी, तुम्ही आणि नवाब कसूर निजामुद्दीन जाऊया काबूलला, शहाजमाला हमल्याची दावत द्यायला। ठीक आहे, शहाजमा नावाचा सैलाब जेव्हा येईल तेव्हा त्यात रणजीत आणि जॉर्ज थॉमस सारखी छोटी रोपटी बुडून जातील। सिंग, तुझा खबरी आलाय, त्याला परत गुजरावाला पाठव, का तर माझ्या गैरमौजूदगीत तिथली प्रत्येक खबर तुझ्यापर्यंत पोहोचायला हवी। जी प्राजी। जॉन, चांद, तू आलीस? मी गेलेस कुठे होते माझे सरताज? दिलो जान तर इथे सोडून गेले होते तुमच्या जवळ, तिथे तर फक्त हे जिस्म गेलं होत। खरं सांगतेस जानू? नाही तर काय, जेव्हा रणजीत सिंगने शहांची खानाला मारलं तेव्हा त्याच्या बहादुरीची चर्चा लाहोरच्या गल्ली गल्लीत व्हायला लागली। मग मी विचार केला की गुजरावाला पेक्षा महफूज जागा दुसरी असू शकत नाही, मग काय धावत धावत तुमच्याकडे आले। मी काय गलत केलं का? नाही, तू ठीक केलंस। मामाजी, मामा भागसिंग जी, धन्य भाग जे आपले दर्शन झाले। पॅरी पॅना जीवनदार रे पुत्र, बेटीची शादी आहे, मी राजकौरला न्यायला आलोय, तुलाही वेळ काढून तिथे यायचं आहे। जरूर मामाजी, आणखी सांगा, सतलज पार इलाक्याची हाल हवा? एक अशी खतरनाक चिंगारी आहे जिच्या चपेट मध्ये खूप लवकरच अख्खा पंजाब येईल। मी जॉर्ज थॉमसची गोष्ट करतो,
आधी हासी मग हिसार, आता तुझा मामा भागसिंगची बारी आहे. तुम्हाला माहिती आहे आपली सर्वात मोठी कमजोरी काय? आपण एक नाही होत. एक एकटा इंग्रज आम्हाला आपल्या घरात येऊन धमकावतोय. त्याच्याजवळ त्याची आपली इंग्रज कॉम ही नाही. त्याच्याकडे त्याच्या 5,000 फौजेचं बळ आहे. बस 5,000? तुम्हाला माहितीये जर तुमचे पडोसी साहेब सिंगजी तुमच्या बरोबर आले तर तुमच्याकडे 25,000 फौज होईल. पुत्तर, 25,000 जॉर्ज थॉमसच्या 5,000 बंद्यांपुढे नाही टिकणार. काय त्याला काही जादूटोणा येतो की काय? होय पुत्तर, तो आपल्याप्रमाणे नाही लढत. आपण तर गर्दीप्रमाणे पुढे जातच राहतो, मारले कापले जातो. मग जे जास्त असतात ते जिंकतात. परंतु तो डोक्याने लढतो. त्याचा एक एक बंदा विचार करून येतो की त्याला कुणावर हमला करायचा. आपले 100 मरतात तेव्हा त्याचा एक शिपाई मरतो. असं वाटतं की तो पहिल्यांदा शत्रंच्या चालींप्रमाणे कित्येक चालींचा विचार करतो आणि मग चालतो. मग तर त्याला पाहायलाच हवं. या चल. ही तर तुम्ही खूप चांगली खबर ऐकवलीत की रणजित सिंग शादीसाठी जिनला गेलेत. एक गोष्ट बोलू माझे सरताज, तुम्ही सुकर चक्याचे दिवाण बनान बना, पण भंगी सरदारांचे सिपासालार जरूर बनाल. ते कसं चांद? मी लाहोरने भांगी सरदारांशी माझी चांगली जान पहचान आहे. अच्छा, तू म्हणशील आणि ते मला सिपेसालार बनवतील? असं नाही माझे सरताज, सिपासालार बनण्यासाठी काही खतरेही मोल घ्यावे लागतात. बस तुम्ही माझे काम करा, हा पैगाम त्यांच्यापर्यंत पोहोचवा की गुजरावाल्यांवर हमला करून चंडा फडकवण्याचा चांगला मौका परत नाही मिळणार. पण चांद, यात तर खूप खतरा आहे. ओहो, खतरे पार केल्यानंतरच तर राजगद्दी मिळते. माझ्या म्हणण्यानुसार चालाल ना तर एक दिवस लाहोरच्या तख्तावर बसाल. खरच? आपल्या चांदवर भरोसा नाही का? स्वतःपेक्षाही जास्त चांद. बस मग आत्ताच रवाना व्हा ना. पुत्तर, तू एवढ्या मसरुफियतेतून फुरसत काढून आलायस, मला खूप खुशी झाली. मामाजी, माझ्या बहिणीचं लग्न आहे, हा तर माझा फर्ज होता. आणखी सांगा, काय सेवा करू आपली? इथे जे काही आहे हे सगळं तुझंच तर आहे. वाहेगुरूंची खूप कृपा आहे. अजून कोणाकोणाला बोलावलंय तुम्ही? ब्याह शादीमध्ये दोस्त आणि रिश्तेदारांनाच बोलावलं जातं. आणि दुश्मनांना? मला म्हणायचं होतं की शादी ब्याहच असा मौका असतो जिथे दुश्मनांना दोस्त बनवलं जाऊ शकत. जॉर्ज थॉमस दोस्त नाहीये, परंतु बनवला तर जाऊ शकतो. माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी तर त्याला निमंत्रण द्यायला जाणारच. राजकार, अगं बघ तर रणजित सिंग काय म्हणतोय. याला समजाव, फिरंग्यांवर विश्वास नसतो ठेवायचा. हा म्हणतोय की हासीला जाईन जॉर्ज थॉमस कडे, त्याला निमंत्रण द्यायला. ना पुत्तर, तू तिथे नाही जाणार. बेबे, मी तर फक्त निमंत्रणच द्यायला चाललोय. तर मग तू फौज घेऊनच जा. नाही मामाजी, मी तिथे एकटाच जाईन. मी लढायला थोडाच चाललोय आणि त्या बंद्याला भेटण्यामागे माझा एक मकसदही आहे. शिपाही, बघा कोण येतोय, स्टॉप हिम.
वाह थॉमस साहब वाह, तुमच्याकडे मेहमानांचं स्वागत अशा अंदाजाने केलं जात? जर आम्ही गलत नाही आहोत तर तू रणजित सिंग सुखचकिया आहेस. बरोबर ओळखलं, माझी पहचान तर नेहमी माझ्या सोबतच असते. माझा हा डोळा. तू एकट्या माझ्या किल्ल्यात आलास, तुला भीती नाही वाटली? तुमचा किल्ला? तुम्ही यावेळी माझा मुलुक, माझ्या पंजाबच्या धर्तीवर उभे आहात. माय गुडनेस रणजित सिंग, आम्ही तुझ्या करेजला अप्रिशिएट नाही करणार, कारण तू ते एकट्याने येऊन गलती केलीस. मी कधीही एकटा नसतो. सद्गुरु संग सदा है नाले, आणि तुम्ही माझे दुश्मन नाही आहात. जर असं असतं तर मी कधीच एकटा आलो नसतो, पूर्ण फौज सोबत घेऊन आलो असतो. खैर, जिंदमध्ये माझे मामा आणि तुमचे पडोसी भाग सिंगच्या मुलीचं लग्न आहे. मी त्याचं निमंत्रण तुम्हाला द्यायला आलोय. ग्रेट वॉरियर, आम्हाला किंग रणजित सिंगला भेटून खुशी झाली. राजी, काही खबर नाही आली अजूनपर्यंत. मी तर मनाई केली होती, या इंग्रजांचा काही भरोसा नाही. आमची मजबुरी ही आहे की आम्ही सरदारांच्या हुकमाशिवाय कोणतंही पाऊल उचलू शकत नाही. ते आमचे सरकार आहेत. मग काय आपण गुपचूप बसून राहायचं? वाहेगुरु सगळं ठीक करतील. जर काही कमी जास्त घडलं तर आम्ही आपल्याच नजरेला नजर नाही देऊ शकणार. मला आपल्या सिंग साहेबांवर पूर्ण भरोसा आहे. मला माहिती आहे ते प्रत्येक कदम खूप विचार करून टाकतात, आणि त्यांच्यात वाहेगुरुने दिलेली कोणती तरी शक्ती आहे जी दुश्मनांपासून त्यांची हिफाजत करते. तू खूप बहादूर आहेस रणजित सिंग. जर तुझ्या जागी मी असतो तर तुझ्या इथे कधीच एकटा आलो नसतो. तू तर असा आहेस जो प्रत्येकाला दोस्त बनवणं जाणतो. आज फर्स्ट टाइम अशा हिंदुस्थानीला भेटलो जो सर्वात वेगळा आहे, आणि जो दोस्ती करण्यासाठी आपली लाईफ रिस्क मध्ये टाकू शकतो. रणजित सिंग, तू एक दिवस मोठ्या राजा बनशील. तुझं कोणीच काही बिघडू शकणार नाही. भाई साहब, भाई साहब, कसम से भाई साहब, तुम्ही जेव्हा अमृतसरून लाहोरला येता ना, तेव्हा लाहोर मध्ये बहार येते. खालसाजी, खालसाजी. ओय ओय, कोण आहे? तुम्हाला कोणाला तरी भेटायचंय? ओय कोण कंबकताय जो अर्ध्या रात्री आमची उतरवायला आलाय? अरे कोण आहे ज्याला आम्हाला भेटायचंय? इथे तर आम्हाला मरण्याची फुर्सत नाहीये. तुझ्या वाल्याच्या इथून कोणा चांद कडून आलाय? एकटा आहे का? जी सरकार. पाठव त्याला. जी. प्राजी. प्राजी, दरबान ने काय सांगितलंय? कोण आलंय? दरबान सिंग आले. एक
प्यारा अजून हो जाऊ दे। चेत सिंग जी, मी इकबाल आहे, मला चांद ने पाठवलंय। इकबाल जी, हे नाव तर कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय। चेत सिंग जी, गुजरावाला मध्ये जीत तुमचा इंतजार करते। जागे व्हा, होश मध्ये या आणि या वक्ताला माझ्या सोबत येऊन गुजरावालावर हमला करा। हमला? तलवार? कुणावर हमला? कुणावर हमला? मोहर सिंग जी, कुणावर हमला? मोहर सिंग जी, कुणावर हमला? मोहर सिंग जी, रणजीत सिंग यावेळी जिंदला गेलाय, मैदान साफ आहे, बस रात्रीतच तुम्हाला हमला करायचाय आणि सुकर चकियांवर भांगींचा झंडा फडकवायचाय। झंडा? झंडा सिंग जी, इतर आमच्या करता खुशीची बातमी आहे। याच खुशीत एक प्याला आणखी नून जाऊ दे। प्यायला तर सारी उमर पडली आहे, पण असा मौका तर सात जन्मात एकदाच येतो। जन्म जन्म सिंग, सर्वात आधी आमची जबान, मग दुसरं काम। जी, आमचा उसूल आहे उसूल। आज रात्रीचे काम आपण करतोय, सर्वात आधी ते पूर्ण करू, बाकी काम आपण सकाळी करू, ठीक आहे? जा। अरे छेद सिंग जी, मोहर सिंग जी, मला सकाळ व्हायच्या आत गुजरावाला पोहोचायचंय, कारण माझी इच्छा नाही की कुणाला माझ्यावर शक व्हावा। जो जो तुमच्यावर शक करेल तो कमीना, गाढव, कुत्रा, बेमान। पण ही रात्र तर आता संपली बापूजी, दुश्मन दूरवर दिसत नाही। उत्तर हिरा, खतरा वाघांपासून नाही गिधाडांपासून असतो। वाघ समोरून येतो आणि गिधाड लपून वार करतात। हो पुत्तर, रणजीत सिंग आपल्यावर गुजरावालाची हिफाजत सोपवून गेले। दिवानजी होशियार, दूर धुळीचा लोट उठताना दिसतोय। इकबाल जी? हाँ, मी इकबाल। शुक्र आहे मी खाली आलो, नाहीतर तू गौसा खानच्या छोट्या तोफेच्या निशाण्यावर होतास। दिवाणजी, काय गौसा खान तोफमारीचा अभ्यास माझ्यावर डागून करणार का? काय मला कळू शकेल की तू कुठून येत आहेस? कुठून आलो? दिवाणजी, तुम्ही काय विचार करून हा सवाल मला केला? मी कोणी उचलेगिरी करणार आहे? चोर डाकू आहे? मी इकबाल आहे। इकबाल? तू इकबाल आहेस म्हणून तर विचारतोय, नाहीतर आतापर्यंत लखपत रायच्या तलवारीने आपलं काम कधीच केलं असत। चला सांगा, कुठून येत आहात? नाही सांगत। अरे मी गुजरावाल्याचं नमक खाल्लंय, मी वफादार आणि ज्या निसारांवर शक नाही करत। तुम्ही मला आहत केले दिवाणजी, मी या गोष्टीची शिकायत रणजीत सिंगजींकडे करेन, जरूर करेन। मी त्यांना विचारेन, गुजरावाला मध्ये घोडसवारी करण्यासाठी बाहेर जाणं हा काय गुन्हा आहे? अरे तुम्ही दिवाण आहात तर मी पण कुणी दरवान नाही, कुठून आलोय म्हणे? चाल झबरू।
इकबाल, तुझा हा खोटा रागाचा आव हेच सांगतोय कि तू गुजरावालासाठी कोणतं ना कोणतं खतराचं बीज बोवलं आहेस. हा तर इकबाल होता दिवाणजी. हो गौसा खान, आता आपल्याला इकबालवर नजर ठेवायला हवी आणि गुजरावालाच्या हिफाजतीसाठी आपल्या फौजा तयार ठेवायला हव्या. तर मग हुकुम करा, गद्दाराला त्याच्या गद्दारीची सजा देतो. नाही गौसा खान, आता तर त्याला शक केल्याचा फायदाच मिळालाय, पण आता तो माझ्या नजरेच्या टप्प्यातच राहील. चांद, आज शकची बुनियाद उभी राहिली. शक? कसला शक? जागेच होते सगळेच्या सगळे, गोसा खान, लखपत राय आणि तो हिरालाल. चांद, लखपत रायने मला बघितलंय आणि त्याला माझ्यावर शक आहे. अरे आधी हे तर सांगा, भांगीबाई हमला कधी करणार आहेत? सगळेच्या सगळे शराबच्या नशेत असे काही बेहोश होते की मी त्यांचा दोस्त नसतो दुश्मन असतो तर सगळ्यांच्या गर्दनी छाटल्या असत्या. त्यांच्या नादात माझं नुकसान झालंय. पण चांद, हा दिवाण लखपतराय खूपच आटल्या गाठीचा माणूस आहे, याचा काहीतरी विचार करायला पाहिजे. अहो विचार करेन, जरूर विचार करेन, पण तुम्ही आता आराम करा माझे सरताज. माहित नाही भांगी अजून होश मध्ये आलेत की नाही. चेचिंग यार, उतारा करायला काहीतरी आण यार. खालसाजी आला उतारा. घ्या प्राजी, उतारा आला. आता जरा जरा उतरायला लागलीये, पण मला हे समजत नाहीये रात्री आपली नशा उतरवायला कोण आला होता. यार मला पण आठवते, कोणीतरी आलं होत यार. तो काही हमला हमला बोलत होता. हमला? आमच्यावर हमला? मला तर वाटतंय की तुम्हा दोघांना तर माझ्यापेक्षाही जास्त चढली होती. आपल्यावर हमला कसा काय होईल? एक काम करूया प्राजी, त्या बाहेरच्या पहरेदाराला बोलवूया, त्याला माहित असेल. पहरेदार का? तो हमला करणार होता? ओय नाही यार, त्याला माहित असेल की रात्री आलं कोण होत. माझ्या नजरेसमोर काही चित्र दिसतंय, पण ही दारूची नशा ते पुसट करतीये. बिल्ले यार, त्या पहरेदाराला तलब करा यार. रात्री पहाऱ्यावर तू होतास? जी हां, तो मीच होतो. रात्री चांदने कोणाला तरी पाठवलं होतं, त्याला घेऊन आलो होतो. काय? रात्री? जी खालसाजी, तो म्हणत होता की रणजित सिंग यावेळी गुजरावालातून बाहेर गेलाय. तुम्ही रात्रीच गुजरावालांवर हमला करावा. ठीक आहे तुझा. हे खूपच वाईट झालं. पहिल्यांदाच नशेने आपल्याकडून इतका चांगला मौका हिसकावून घेतला. काही नाही होऊ शकत. ओए काही नाही होऊ शकत आपलं. होईल प्राजी, होईल. अहो का नाही होणार? तुम्ही चाललाय ना शहाजमाला भेटायला. बघा, शहाजमाशी तुमची अच्छी खासी दोस्ती होईल. इकबालजी, इकबालजी. कोण? सस्रीयकाल. सस्रीयकाल? काय झालं हिरालाल? तुमची पेशी आहे. दिवाणजींना जाऊन सांग, आता मी खूप थकलोय. जी तुम्हाला माई देसा आणि राणी राजकौर यांनी बोलावलंय. तू चल, मी येतोच.
सकाळी सकाळी कुठून येत होतास? मी चौकशी केली आहे. रात्रीच्या चौकीदाराने सांगितलंय कि त्याने इकबालला लाहोर कडे जाताना पाहिलंय. दिवानजी, तुमच्या या खबरीने मला हे समजलंय कि इकबाल कुठे गेला होता. ते जसं तुम्ही विचार करताय तसं काही नाहीये. मी तर अरे हे काय, मी तर लावलंयस, तुला काय वाटलं? आम्हाला काहीच कळत नाही. एक तर तू आधीच ती घरात आणून ठेवलीयस, आता तरी सांग हिरा मंडीत काय शोधायला गेला होतास? या वक्त्याला माझा रणजीत इथे नाहीये. दुश्मन चारी दिशेने मोक्याच्या शोधात आहेत आणि ही वेळ साधून तू. गलती झाली जी, गलत संगतीने मी तिथे पोहोचलो. मी खूप शर्मिंदा आहे. कसं माय वाहेगुरूंची, जर मी पुन्हा तिकडे गेलो तर. बस एक विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, माझ्या सिंग साहेबांना हे सगळं सांगू नका, नाहीतर मी जाऊन जीव देईन. ठीक आहे ठीक आहे, आम्ही हे त्याला नाही सांगणार. पण लक्षात ठेव, तू वाहेगुरूची कसम खाल्लीयस. बघितलं दिवानजी, आम्ही नव्हतो म्हणत की इकबाल लाहोर मध्ये हिरा मंडीतच गेला असेल, अजून कुठे जाईल? नवाब कसूर, इथे आपल्याला दुंबा चारून चारून दुंबा बनवलं जाणार काय? हेच ते बोला गुलाब सिंग जी, कुणी एखादा शहाजमाचा प्यादा न ऐको. चुगली तर प्याद्यांचं खास हत्यार असत. निजामुद्दीन साहेब, तुम्ही म्हणाला होतात की इथे येताच शहाजमाशी आमची मुलाखत करून द्याल, पण आपल्याला इथे येऊन 15 दिवस झालेत. मुलाखतच काय, अजून साधं दर्शनही नाही झालं. गुलाब सिंग जी, असं समजा की या रबाबला ऐकून थोडी करमणूक तरी होते. आंधळा रबाब खूप चांगल्या प्रकारे वाजवतो असं दिसतंय. शहाजमाला मौसिकीचा खूप शौक आहे. म्हणूनच तर आंधळ्याला पनाह दिलीय. गलत है. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. हे आहेत गुलाब सिंग जी आणि हे आहेत कांगडाचे राजा संसार चंद जी. तुम्हा लोकांच्या चेहऱ्यावरची मायूसी सांगतेय कि तुम्ही लोक शहाजमाच्या मेहमान नवाजीने खुश नाही आहात. ओ जी, आम्ही तर शहाजमाच्या मेहमान नवाजीचा जिकर करत होतो. दिवस तरी असा जिकर आला कि हा रबाब खूप चांगली वाजवतो पण आंधळ आहे. आम्ही शहाजमाच्या मेहमान नवाजीचा यासाठी पण जिकर करत होतो कि त्यांना संगीताचा पण खूप शौक आहे. वर्ण तो आंधळा जो रबाब वाजवतोय त्याला शहाजमाच्या हुकमानेच आंधळ बनवलंय. आमच्याकडे बगावत करणाऱ्यांना हीच शिक्षा मिळते. बगावत? हो, तो आंधळा शहाजमाचा सख्खा भाऊ हुमायूं आहे. आंधळा, मला म्हणायचंय हुमायूं आहे.
त्याच्यापासून दूरच राहा। शहाजमाला सजायाफ्तावाल्यांची हमदर्दी ठेवणारे अजिबात पसंत नाहीत, ते त्यांचेही डोळे काढून घेतात। तर नवाब कसूर, मी तुम्हाला सांगायला आलो होतो की मुनासिफ वक्त पर शहाजमा तुम्हाला भेटतील आणि तो वक्त कधीही येऊ शकतो। तयार रहा। खुदा हाफिज। आता तर आपण हेही नाही विचारू शकत की परत जाऊ का, न जाणो कोणतं अंग भंग केलं जाईल। वजीर फतेह अली यांना महमूदला का नाही भेटवलं? बादशाह सलामत यांची मागणी सियासती बाबत आहे, म्हणून महमूद यांचा फैसला नाही करू शकत। या लोकांना तुम्हाला काही अर्ज फरमावायचा आहे। इजाजत आहे शाह अफगाणिस्तान, आम्ही पुन्हा एकदा पंजाबवर अजून एक हमला करण्याची दावत द्यायला आलोय। हे गुलाब सिंग जी आहेत पंजाबचे सर्वात मोठे सिख ताकदीचे नुमाइंदे, यावेळी हेही आपली साथ देतील। अच्छा, तर तुमची इच्छा आहे की आम्ही एक वार पुन्हा पंजाबवर हमला करावा? वजीर मोहतरम, आम्हाला वाटतं हिंदुस्थान एक नसला आहे। यांना विचारा की जर आम्ही पंजाबवर हमला केला तर हे कुठे राहणार? बादशाह सलामतांना तुमची तजवीज पसंत नाही पडली। तुम्ही लोक पंजाबवर हमला करायची दावत घेऊन आलाय, जेव्हा की आमच्याकडे पुऱ्या मुल्कावर हमला करण्याचा दावतनामा दिल्लीच्या शाह आलमने पाठवलाय। आता तुम्हीच सांगा, एकीकडे सगळा शाही दस्तरखान आहे आणि तुम्ही आम्हाला फक्त एका कबाबाचं लालच दाखवता। आदरणीय, तुम्ही आमची गोष्ट सांगितली, आम्हीही तुम्हाला तो कबाब खाण्याचा सल्ला देतो, कारण हड्डीवाला कबाब गळ्यात अडकू शकतो आणि तुम्ही शाही दस्तरखान पर्यंत नाही पोहोचू शकत। तुमचा इशारा काय त्या रणजीत सिंगच्या दिशेने तर नाहीये? जी हां, तोच रणजीत सिंग ज्याने तुमचे सिपेसलार शहांची खानला मारलं, आणि रणजीत सिंग नावाचा हा काटा हर बार तुमच्या आणि दिल्लीच्या रस्त्यामध्ये येतच राहिलाय। ठीक आहे, तुम्ही जिथे आमच्या स्वागताला गालीचे अंथराल, आम्ही दिल्लीला जाण्यास त्याच रस्त्यांचा वापर करू। काटा जिथे पडला असेल तिथेच पडून राहू दे। हीच तर मुश्किल आहे, तो आमच्या घरात घुसून तुम्हाला रोखेल, कारण त्याला फाटक्यामध्ये पाय अडकवण्याची खूप बुरी आदत आहे। काही हरकत नाही, तो एकटा आहे आणि तुम्ही तीन, तुम्ही त्याला रोखालच काय? म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलोय। रणजीत सिंग आमच्या वश मध्ये नाहीये। जो रणजीत सिंग तुम्हा तिघांच्या वश मध्ये नाही, त्याला जर का आम्ही लाहोरची सुभेदारी दिली तर तो आमच्या वश मध्ये येईल। वजीर आला, हे तुम्ही काय म्हणताय? लाहोरची सुभेदारी तर कोणा तुमच्या आपल्या बंदला दिली जाईल किंवा तुमच्या कुण्या खैरख्वाला? तुमचे खैरख्वा तुमच्या समोर उभे आहेत आणि गुलाब सिंग, खूप साप पाळण्यापेक्षा तर एक मुंगूस पाळणं जास्त अकलमंदीच आहे। काय बादशाह सलामत,
तुम्ही आमचे बुजुर्ग आहात फतेह अली साहब, तुम्ही तिघांनी आम्हाला नाउम्मीद केलंय, तरीही आमच्या दोस्तांच्या फैरिस्त मध्ये तुम्हा तिघांची नावं सामील केली जात आहे. असं का बघतोयस रे भाई? काय झालंय? आज पहिल्या धारेच्या राणीने आपला जलवा नाही दाखवला अजून. जसा त्या रणजित सिंगने केलेल्या अपमानाचा विचार येतो तशी नसा उतरून जाते. मला तो रक्ताचा घोट घ्यावा लागला. कधी रक्ताचा घोट या शराब मध्ये मिसळतो आणि मला बेचैन करून जातो. वरून तो पागल शाहजमा रणजित सिंगला सुभेदारी देण्याच्या बाता करतोय. आपण रणजित सिंगचे पर जितके कापायची कोशिश करतोय त्याची उडान आणखीनच उंच होत जाते. जर शाहजमाने रणजित सिंगला लाहोरचा सुभेदार बनवलं तर आम्हाला बेबी बच्चन समेत इथून पळावं लागेल. यावेळी आम्हाला अशा बंद्याची गरज आहे जो आमच्याकडून मुंह मागी किंमत मागेल आणि रणजित सिंगचा काटा दूर करेल. आता तर मी रणजित सिंगची चर्चा गल्ली बोळात ऐकून थकून गेलोय भाई. एक असा शख्स आहे रंगली येते ईश्वरी वरली.